मित्र MHT CET 2021 ऑनलाइन रजिस्ट्रेशन चालू झाले आहे। तर आपण नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या बटणावर या टॅबवर क्लिक करा। त्यानंतर या पेजवरी आल्यानंतर या परीक्षेची अटी ही सर्व माहिती इथे काळजीपूर्वक वाचा आणि वाचून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटणावर क्लिक करा। यानंतर 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर जशा प्रकारे नाव या त्याप्रमाणे टाकावे। या पहिला आपले नाव टाकून घ्यावे। चला तर मग मी टाकून घेतो। आपलं आडनाव सुरुवात असेल तर आडनाव सुरुवातीलाच टाकावे। त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव टाकून घ्यावे। त्यानंतर आपल्या आईचे नाव टाकून घ्यावे। ॲटोमॅटिक कॅपिटलमध्ये होणार आहे सर्व जसं भरत गेलो तसं। हे बघा ॲटोमॅटिक कॅपिटलमध्ये होत आहे। व्यवस्थित काळजीपूर्वक आपले नाव आणि सर्व भरावे। त्यानंतर जेंडर एक कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म युअर जेंडर एक कन्फर्म युअर जेंडर या ठिकाणी टाकून जेंडर कन्फर्म करून त्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची। सर्वात प्रथम आपला इयर निवडायचा। त्यानंतर मंथ त्यानंतर तारीख याप्रमाणे तारीख निवडायची। त्यानंतर रिलिजन धर्म कोणता आहे तो टाकून घ्यावे। हे सर्व व्यवस्थित भरावे। त्यानंतर उमेदवार कोणत्या भागात रुरल आणि अर्बन तुम्ही ग्रामीण भागात असेल तर रुरल निवडावे शहरी भागात अर्बन निवडावे। त्यानंतर आपलं फॅमिली इन्कम हे मॅन्डेटरी नाही तरीसुद्धा मी निवडत आहे। ऑप्शनलसाठी त्यानंतर आपली मदर टंग निवडायची। यानंतर या टॅबमध्ये नॅशनॅलिटी इंडियन डायरेक्ट आलेलं आहे। यानंतर आपला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तर मी टाकून घेणार आहे। त्यानंतर
आपल्या ॲड्रेसमध्ये सर्वात प्रथम आपला स्टेट निवडायचा, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव। अशा प्रकारे निवडून नंतर पिनकोड टाकून घ्यायचा। जर तुमचा ॲड्रेस परमनंट आणि टेम्पररी दोन्ही सेम असेल तर याच्यावर टिक करा, नसेल तर आता तुम्ही दुसऱ्या जागी असेल तर तिथला ॲड्रेस टाकून घेऊ शकता। तर मी ॲड्रेस टाकून घेणार आहे। याच्यामध्ये आपला नियरचा ॲड्रेस निवडायचा आहे। सर्व व्यवस्थित माहिती भरायची। त्यानंतर आपला स्टेट निवडायचा आहे। त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे। त्यानंतर आपला गाव निवडायचा, व्यवस्थित निवडायचा आहे। त्यानंतर आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ईमेल आय डी टाकायचं। हे दोन्ही पण मँडेटरी आहे, त्यामुळे इथे स्टार म्हणून दिलेलं आहे टॅबच्या कोपऱ्याला। ईमेल आय डी टाकून घ्यायची, जीमेल।
त्यानंतर एक पासवर्ड निवडायचा आहे आपल्याला। आणि इथे कन्फर्म साठी परत तोच पासवर्ड टाकायचा। त्यानंतर सर्व माहिती एक वेळेस पाहून घ्यायची। आपलं नाव 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं, यावर्षी तर 12वीचं मार्कशीट आलेलं नाही, त्यामुळे 10वीवर जसं आहे तसं टाकावे। एक वेळेस सर्व माहिती कन्फर्म करण्यासाठी पाहून घ्यावे। ही माहिती सर्व एक वेळेस चेक करावी। चेक झाल्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटणावर क्लिक करावे। त्यानंतर व्हेरीफायसाठी एक OTP आलेला आहे, तर OTP टाकून हवी। तर आता मग माझ्याजवळ OTP आलेला आहे। त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटणावर क्लिक करा। हा OTP झालेला आहे, आता आपल्या मोबाईलवर मेसेज झालेला आहे। ॲप्लिकेशन नंबर आणि हा कुठेतरी सेव्ह करून ठेवायचा, नाही तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा। त्यानंतर याला कॉपी करून घ्यायचं। कॉपी केल्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटणावर क्लिक करायचं। नंतर ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन व्हायचं। यामध्ये सर्व आपल्याला माहिती येईल। रजिस्ट्रेशन फॉर्म यामध्ये 9 पर्याय नंतर पाहणार आहोत, फक्त आजचा भाग रजिस्ट्रेशन एवढाच। धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।